पोलीस कोणाचे आहे? मिंदे सरकारचे आहे. आणि पोलिसांना त्या ठिकाणी दबाव येतो आणि त्यांनी खुशमत करू काही करू नका. म्हणजे हे मुद्दाम त्या ठिकाणी वाढवायचा हा प्रकार त्या ठिकाणी आहे. तर पोलिसांना मी या ठिकाणी सांगेल, तुम्ही कोणाचे नसाल. तुम्ही त्या ठिकाणी जनतेचे रक्षक आहात, सेवक आहात. तुम्ही त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आज पोलिसांना मारलं, पोलिसांच्या गाड्या झाल्या, तुम्हाला काहीच वाटत नाही का पोलिसांना? एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्यांनी, आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणी त्या ठिकाणी फक्त दमबाजी केली पोलिसांनी, तर लगेच त्याच्यावर 353 दाखल करतात, त्याला हे करतात. आणि इथे आता काय करू लागले? इथे काय करायला लागले? तुम्ही इम्तियाज जलीलला त्यांनी हे सुरुवात केलेलं आहे राजकारण, या संभाजीनगरमध्ये महापालिका किंवा पुढचे खासदार की आमदार की जिंकण्यासाठी सगळं नाटक केलं. त्या इम्तियाज जलीलला त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे कोण आहे हे सुद्धा पाहून त्या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे की काय चाललंय यांचं. त्या इम्तियाज जलीलला आत टाकून द्या ना त्याला, हे सगळं तोच प्रकार करतो ना. आज या इम्तियाज जलीलच्यामुळे संपूर्ण संभाजीनगर जिल्हा त्या ठिकाणी पूर्णपणे अगदी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी भयभीत झाला. मी 28 वर्ष त्या ठिकाणी या शहरामध्ये काही दंगली बिंगली होऊ दिले नाही. 28 वर्ष त्याच्यानंतर एमआयएम आली आणि आमच्या राजा बाजारवर त्या ठिकाणी दंगल घडवली, मंदिरावर दगडफेक करायला लागली. ज्यावेळेस बॉम्ब पेट्रोल बॉम्ब फेकायला, त्यावेळेस आम्ही सगळे रात्री गेलो म्हणून ठीक आहे, नाहीतर आमचे सगळं घरदार जाळले असे या एमआयएमच्या लोकांनी. त्याला सगळा कारणीभूत तो इम्तियाज जलील आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की इम्तियाज जलीलवर कारवाई करा. इम्तियाज जलीलच्या पाठिंबा कोण आहे त्यांच्यावर कारवाई करा. आणि जे आज इतके पोलिसांच्या गाड्या, पोलिसांना मारहाण हे सगळं केलं, त्यांना त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांना संपून टाका, त्यांना जेलमध्ये टाकून द्या. बस झालं इतके राजकारण. काहीतरी स्ट्रिक्टली ऍक्शन घेतल्याशिवाय थांबणार आहे का काही? जर असं झालं तर महाराष्ट्र काय पेटवायचा काय ना? आणि म्हणून या ठिकाणी फडणवीस हे फेल झालेले आहे, काही करत नाही. मिंदे सरकार काहीच करत नाही. आणि म्हणून हे मिंदे सरकारला वाटतं की महाराष्ट्रामध्ये असं अराजकता निर्माण व्हावी.